आता आपण आहे वाशीच्या भाजीपाला मार्केटमध्ये, महाराष्ट्रातील सर्वात मोठं भाजीपाला मार्केट म्हणून हे ओळखलं जातं. या भाजीपाला मार्केट विषयी आपण माहिती घेऊया. हे मार्केट खूप महाराष्ट्रातलं मोठं मार्केट आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी अशी उलाढाल होते. इथे माल महाराष्ट्रात, टोटल महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून माल येतात. जास्त करून सांगली, सातारा, नाशिक, आंबेगाव तालुका इथून जास्त मोठ्या प्रमाणात आवक होते. मार्केटमध्ये सर्वसाधारणतः 400 ते 500 गाड्यांची आवक रोज मार्केटमध्ये होते. आणि सीजनमध्ये सर्वसाधारणतः 700-800 गाड्यांपर्यंत आवक होते. सगळ्या प्रकारच्या भाज्या येतात. त्याच्यामध्ये पालेभाजी असते, मेथी, कोथिंबीर आहे, पालक आहे, तुमची करडई आहे, शापू आहे, तरकारीमध्ये कोबी आहे, फुलावर आहे, तुमची मिरची आहे, टॉमॅटो आहे, सिमला आहे, अशा सगळ्या प्रकारची भाजी ह्या मार्केटमध्ये. टोटल चायनीज आयटमपासून सगळे माल भेटतात. आमच्याकडे चवळी, वांगी, गवार आहे, तोंडली आहे, कच्ची कथा आहे, कैऱ्याचं सीजन आहे, कैऱ्या येतात आहे. आमच्या गाळ्यामध्ये दोन ट्रक माल असतो, एक गुजरातचा एक असतो आणि एक आपल्या लोकल नारायणगाव जुन्नर या साईडचा एक असतो. गोल्डनचे बाजार जास्त असतात. हा शिमल्यावरून, सोलनवरून माल येतो. गाडी भाडं वगैरे परवडलं पाहिजे, बाजार टाईट असतात. मालाची आवक कमी आहे. यावर्षी माल एकदम कमी आहे आणि गिराकांना परवडत नाही ना जास्ती भावाचं. मी सकाळी 3-2 येतो, संध्याकाळी 7 जातो. आपलं दुपारी सकाळी 7 जातो आणि 2-2.5 रुपये भेटतात. आम्ही रात्रीचं 2 येतो. आमचं कुटुंब इथंच आहे. आम्हीला सरासरी एका डागामागं 5 ते 6 रुपये मिळतात आणि आमचं कुटुंब सर्व आम्ही इथं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष असलेलं हे वाशी मार्केट. आपल्या घरात येणारी भाजीची किंमतही हेच मार्केट ठरवतं. याच मार्केटमुळं आपल्याला रोज ताज्या भाज्या खायला मिळतात. कॅमेरामन नवनाथ सोबत राहुल रणसुभे, भारत फॉर इंडिया, नवी मुंबई.